तर अलिबागजवळ समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात व्हेल शार्क सापडलाय. त्याला पुन्हा खोल समुद्रात सोडून देण्यात आले आणि साधारण 1500 किलोपेक्षा अधिक वजनाचा मासा होता. मच्छीमार मनोहर साळावकर हे अविनाश सारंग या सहकार्यासह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते आणि त्यांच्या जाळ्यात हा मासा आला. किनाऱ्यावरती आल्यावरती तो व्हेल शार्क असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि रिकोडॉन टायफस असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. स्थानिक भाषेत या माशाला देव मासा किंवा बैरीदेव असंही म्हटलं जातं. माशाची ही प्रजाती दुर्मिळ आहे आणि त्याच्या शिकारीवर सुद्धा बंदी आहे.